ओम नमः शिवाय मंडली, ओम नमः शिवाय मंडली। आज सोमवार, त्यानिमित्त आपल्याकडे बऱ्याच पूजा अभिषेक करण्यात आले आज। तर आणि त्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर जी आपण मेसेजद्वारे मला सांगता की आम्हाला अमुक अमुक ही समस्या आहे, त्या समस्येसाठी प्रार्थना करा, असे बऱ्याच मंडळीचे मेसेज आलेले होते आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि तुमच्यासाठीही म्हणा। जी ईश्वराकडे आपण समस्येसाठी प्रार्थना करतो ती प्रार्थना वगैरे ही सर्व गोष्टी आज करण्यात आल्या। मी जरी थोडा जी आजारी आहेच म्हणा थोडा, तरी मी प्रयत्न केला आणि जी इतरांच्या काही पूजा वगैरे नियमितपणे करणारे काही आहेत आणि काही नवीन मंडळीनेही आज पूजा अभिषेक करण्यासाठी आपल्याकडे दक्षिणा वगैरे पाठवली होती आणि त्यांच्या पूजा अभिषेक हे सर्व आज करण्यात आले, तर ते आपण पाहणारच आहोत। तर आता सांगायचं म्हणजे आपला चाललाय विषय आता महाशिवरात्रीचा। आपल्या बऱ्याचशा मंडळीला मी जप दिले होते, काही मंडळीला कर्जाच्या स्वरूपात म्हणजे शिवनाम जप कर्ज म्हणून त्यांचे बऱ्याच जणांचे जवळजवळ आलेत संपत, म्हणजे शिवरात्रीपर्यंत जे त्यांचं संकल्प होता तो संकल्प आता जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे, म्हणजे असं त्यांनी कळवलं आहे। त्यांनी फोटो वगैरे जपाचे लिहिलेले पाठवले आहेत। तर काही मंडळींनी शंका विचारली की आता ही जप वह्या जी आम्ही तयार केलेल्या आहेत ते कधी पाठवायच्या, कशा पाठवायच्या वगैरे वगैरे वगैरे। तर घाई करण्याची आवश्यकता नाही, फक्त आपल्याला महाशिवरात्रीपर्यंत जी जप झालेला आहे तो पूर्ण एक त्याचं वेगळं समजा झालेत ते वह्या काही ज्या आहे तुमचं रजिस्टर असतील ते व्यवस्थित बांधून व्यवस्थित ठेवायचं, त्यावेळेस फक्त लिहायचं की आपण कधीपासून कधीपर्यंत केलेला जप आहे तेवढं एक लिहायचं, त्याच्यावर त्या वहीवर तुमचं नाव वगैरे लिहा। आणि शक्यतो पाठवण्याची काही सध्या महाशिवरात्रीला पाठवण्याची काही आवश्यकता नाही, ती तुमच्याजवळ राहू द्या, कारण महाशिवरात्रीला आपलं जी संकल्प आहे की एक असं भव्य दिव्य असं मंदिर उभा करण्याचं त्याचं भूमिपूजन आहे महाशिवरात्रीला। आणि ही भूमिपूजन झाल्यानंतर लगेच ते बांधकामाला सुरुवात करायची आहे, म्हणजे लगेच 4-8 दिवसात। आणि मग तिथून पुढे आपल्याला त्या वह्याची आवश्यकता पडणार आहे, त्यावेळेस मी सांगणार आहे तुम्हाला की आता वह्या पाठवून द्या जपाच्या ह्या, अथवा प्रत्यक्ष ज्यांना शक्य त्यांनी येऊन द्याव्या अशी मी सांगायला विनंती करणार आहे, पण तोपर्यंत तुमच्याकडेच राहू द्या आता, एवढी गडबड नाही। कारण बरेच जण विचारतात की आता ही वह्या पूर्ण झाल्यानंतर काय करायचं, कसं पाठवायचं वगैरे, तर थांबा थोडंसं, मी सांगणारच आहे तुम्हाला। तर असो अशा पद्धतीनं आजचा सोमवार, त्यानिमित्त पूजा अर्चा, तुमच्यासाठी प्रार्थना वगैरे ह्या गोष्टी सर्व झालेल्या आहेत। तर आता आपली वेळ आपला निरोप घेण्याची, तर मंडळी आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी शंका समाधान या कार्यक्रमात। तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा।